नमस्कार. यंदाची सांगलीची लोकसभेची निवडणूक ही तिरंगी झाली. यामध्ये विशाल पाटील, गोपीचंद पडळकर आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यामध्ये त्रिकोणी युद्ध झालं. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीमध्ये मी 1,00,000 मतांनी निवडून येणार असा दावा पत्रकार परिषदेमध्ये केलाय. चला तर बघूयात नेमकं गोपीचंद पडळकर काय म्हणाले. आता तुम्हाला 23 तारखेला कळलं ना, तुमच्या डोक्यात काय गणित? 1,00,000 फरकानं वंचित आघाडी निवडून येणार. तुम्ही 70% लोकांनी मला मत दिलेले असणार, ह्याच्यावर तुम्ही विचार करा. तुमचं मत कुणाला गेलंय सगळ्यांचं इथलं, तर 70% मत तुमची मला असतील असा मला विश्वास आहे. जिल्ह्यातली परिस्थिती ती आहे, या जिल्ह्यातल्या जवळजवळ 1,000 बूथवरती 70% मतदान मला मिळालेलं आहे, वंचित आघाडीला मिळालेलं आहे. आता त्यामध्ये काही विषय राहिलेला नाही ना. 23 तारखेला मतदान मोजणी होईल आणि तेव्हा कळल तुम्हाला चित्र काय आहे ते जिल्ह्यामधलं.